मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये 79.25% पाणीसाठा जमा झालाय. पाणीसाठा वाढल्यानं मुंबईची पाणी कपात रद्द करण्यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात 11,47,86 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झालाय. हा पाणीसाठा एकूण साठवण क्षमतेच्या 79.25% आहे. पाणीसाठा वाढला असला तरी सध्या लागू असलेली पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं अद्याप जाहीर केलेला नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाणीसाठ्याचा आढावा घेऊन कपात रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलं. उशिरा आलेल्या मान्सूनमुळे मुंबईकरांवरती 10% पाणी कपात ही लावली गेलेली होती. सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये 79.50% पाणीसाठा जमा झालेला आहे. 79.25% पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे आता पाणी कपात कदाचित रद्द होण्याची शक्यता आहे, पण प्रशासनानं अद्याप तशी कोणतीही घोषणा केलेली नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.